आपण ना एक कॉन्टेस्ट ठेवूया आपले प्रोडक्ट्स प्रमोट करायला, म्हणजे ऑनलाईन जाहिराती, प्रिंट मीडिया या सगळ्या माध्यमातून त्याची पब्लिसिटी करूया. ऑफकोर्स ही कॉन्टेस्ट आता किती मोठ्या लेवलला करायची आहे हे आपण मीटिंगमध्ये सगळ्यांबरोबर डिस्कस करून ठरवूया. अजूनही इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे आपले प्रोडक्ट्सचे जे रॅपर्स आहेत ना त्यावरती आपण कॉन्टेस्टची माहिती देऊ शकतो. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या डोक्यामध्ये, त्या मी सगळ्या अरे मी दाखवतोच ना तुला, दाखवतो तुला. मला वाटतं हे सॉलिड वर्क करणार आहे, खूप फायदा होईल कंपनीला याचा. किती मनापासून काम करतोय हा, आणि माते माते किती मनापासून याला बर्बाद करायच्या मागे लागले, कधी कळणार तिला. तिला कंटाळा कसा येत नाही या सगळ्याचा. मी जसा बाहेर पडलो तशी ती पडेल या सगळ्यातून बाहेर. ती पडेल तेव्हा पडेल, पण आता ती याचे पाय खाली खेचून याला तोंडावर पाडणार. मी सांगू का याला? पण मातेला जर का कळलं तर धुणं धुवायच्या कपड्यासारखं बडवेल ती मला. जाऊ दे, आत्ता मी गप्पच बसतो, वेळ आली की सांगेन याला. हा मग काय वाटतं तुला, काय वाटतं तुला? चांगला आहे, चांगला आहे. तुझं लक्ष नव्हतं वाटतं? नाही काय ना रोहित, की कावळ्यांनी ना पोट्यात लाईव्ह परफॉर्मन्सच द्यायला सुरुवात केली आहे, भूक लागली खूप. बरं ठीक आहे, चल खाऊन घेऊया. एक मिनिट, एक मिनिट. चल काय कंटाळा आलाय पाळण्यात? ए शोनू, योग तली बाला माझ्या. काय किती रंग दिसताय? आहा बोलू नको राजा, तुटेल ना. उडायचं नाही, नुसतं बघायचं हे बघ. नको नको, ये ये आपण दुसरं काहीतरी खेळू. ये शोनू, आग तली माझ्या बाला करतो. अरे सोड ना याग माझ्या लाजा गत. शोनू मस्ती करायची, शोनू मस्ती करायची तुला. तुम्ही हो तू विसरली असशील पण आज, अरे हो आज गुरुवार आहे नाही का, विसरलेच होते. तू विसरू शकतेस मानसी, पण मी नाही ना विसरू शकत. आपल्या बाळाला भेटण्याचा आजचा एकच तर केस संपली, नात संपलं, पण हा मनस्ताप काही संपत नाही. बसा उभ्या उभ्याच घेणार आहात का याला? कुठे आला शोनू बा, कुठे आला? काय आलं बाबा, कशा आहे माझ्या शोनू, कशा आहे? Thank you.
म्हणशील ना मोठा झाल्यावर? मैं बोलते संपतराव मान। हाँ ठीक है ठीक है। हे बघ आता मैं का बोलतो नीट कान देऊन ऐकायचं। हे बोम बोलतोय कशा पाई? काम एकदम सिक्रेट आहे आणि मी असं सांगतो तसंच वाया पाहिजे काय? आता कान देऊन ऐक। आता कामाला लागायचं। काय मग आज पण आलो होतो का ते? कोण ते? तुमचा नालायक नवरा। कशाला त्यांचा विषय काढताय? अयो असू द्या। अरे वा नवीन खेळली मोहितची। मोहितला काय 4 दिवस एका खेळण्याशी खेळतो आणि मग दुसऱ्या वाजत काहीतरी। म्हणूनच त्याचं वडील त्याला नवीन नवीन खेळी आणून देत। ही सगळी खेळणी मी मोहितसाठी आणली आहेत। असं काय मला नाही। तुम्ही एकदम तुमच्या आईसारखा, एकदम तुमच्या आईसारखा। पण तुम्ही काय पण काळजी करू नका। जर का ते तुम्हाला त्रास देत असेल ना तर मला सांगा, मी बघून घेईन त्यांना। ठीक नाही नाही खरंच मला सांगा। हो हो मला काहीही त्रास झाला तर मी लगेच तुम्हाला सांगेन। हा हा काय पण त्रास दिला तर मला सांगा, मी बघून घेते। हो येते मी। हा हॅलो। हा मॅडम। कोण आहे? तुमचा माने सेवक संपतराव माने। अरे तुम्ही आहे का? बोला आमच्या कामाचं काय झालं? अहो तेच तर सांगाय फोन केला होता। तुमचं काम प्रोग्रेस मध्ये। प्रोग्रेस मध्ये आहे का? नाही म्हणजे रस्त्याच्या कडकडला अशी पाटी असते बघा, लोक वाट बघित असतात कधी प्रोग्रेस होणार कधी प्रोग्रेस होणार, पण तो का होईना। आमच्या कामाचं बी तुम्ही असंच करणार काय? असं कसं होईल मॅडम? अहो तुम्ही कशाला काळजी करताय? अजी हम है तो क्या गम है? तुमच्याकडे यावं लागलं योच तर गम है। राहू द्या, आता आमच्या कामाचं सांगणार का नाही तुम्ही? थोडा वेळ लागल मॅडम, पर बघा काम अगदी तुम्हाला जे हवंय आणि जसं हवंय तसंच होईल बघा। माने माने लई बोलता हो आणि निस्त बोलता। अव आता आमच्या कामाचं काहीतरी करा लवकर, धीर धरवत नाही आम्हाला। लई काळानंतर आम्हाला असं वाटायला लागलंय तसं आम्हाला पाहिजे तसं होणार, पर प्रत्यक्ष कधी होणार ते कळणं आम्हाला, ते लगोलग करून द्या की लवकरच। मॅडम तुम्ही फक्त वाट बघा। काय म्हणलं? अहो पार वाट लावणार का आमची? हा नाही वाट बघा म्हणताय? असं कसं होणार मॅडम? अहो आमचं इमान तुमच्या पायाशी आहे। हो तुमचं काय ते इमान आहे त्याला खाऊ द्या गिरट्या कुठे, पण आमच्या पायाशी नको ते। पर आमचं काम फत्ते करून लगोलग आम्हाला कळव।
ठेवू का फोन? अगदी लवकरच कळवतो मॅडम. पर मॅडम, जरा ते इमानाचं इंधन जरा कमी पडायला लागले बघा. नाही तेच म्हणलं, एवढा आठवणीने फोन कसा केला तुम्ही? बरं, तुमचा इमान का काय आहे ते आणा, जमिनीवर उतरवा. आणि आम्ही म्हणतो त्या ठिकाणी भेटा आम्हाला. कळलं का? हा, थँक्यू मॅडम. आणि येळेत या. आपल्या स्टाफला आणि वर्कर्सना जे हवं होतं ते आपण त्यांना दिलंय. आणि आता अशी वेळ आहे की आपल्याला जे हवं आहे ते त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे. पण हे सगळं खूप खुबीने केलं पाहिजे, म्हणजे त्यांना एक वेगळा फील दिला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जी फॉर्मॅलिटीजची दरी आहे ना, ती काढून टाकली पाहिजे. मग ती कशी काढणार? सांगतो तुला, ऐक. कसं असतं ना की अक्षय, आपण बॉसेस आहोत, आपण वरच्या लेवलचे आहोत, या थाटात आपण असतो आणि आपण यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. या न्यूनगंडामध्ये आपला स्टाफ असतो. यामधनं फक्त ईर्ष्या उरते किंवा दुरावा. आपल्यामध्ये आणि आपल्या स्टाफमध्ये मैत्री व्हायला, यासाठी फक्त उशिरापर्यंत एकत्र जमून काम करणं हा खूपच कंटाळवाणा पर्याय आहे त्यांच्यासाठी. त्याहून काहीतरी वेगळं व्हायला, काही वेगळे मार्ग अवलंबले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पर्धा, गेम्स, काही अशा ॲक्टिव्हिटीज ज्याच्यातनं त्यांच्या स्किल्सपासून त्यांच्या एक्सपेक्टेशन्सपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला कळू शकते. एखाद्या दिवशी त्यांच्या पर्सनल आणि ऑफिसमधल्या प्रॉब्लेम्सना घेऊन त्यांच्याशी आपण मन मोकळ्या गप्पा मारू शकतो. एखादी पिकनिक किंवा ट्रेकसुद्धा चालू शकेल. एखादं क्रिएटिव्ह प्रोजेक्ट ज्याच्यातनं त्यांचं पोटेन्शियल आपल्या लक्षात येईल. वाव, खूप चांगला आयडियाज आहे. अरे यार, पण तुम्ही काहीतरी बोला ना, काहीच बोलत नाही यार. ॲक्च्युली काय ना, या सगळ्या गोष्टी मी आणि मॅडमने यापूर्वीही करायच्या ठरवल्या होत्या. आम्ही ठरवलंही होतं की या सगळ्या गोष्टी अंमलात आणायच्या. हो का? मग आजपर्यंत कोणाची वाट बघत होतात? नाही, आय मीन गोष्टी अशा घडत गेल्या की या आयडियाज मागे पडल्या. पण मला चांगलं आठवत आहे, या गोष्टी तेव्हा मॅडमनेही सांगितल्या होत्या. हां हां, असेल असेल. आम्ही नवरा बायको आहोत ना, त्यामुळे एकसारखा विचार करायची सुद्धा सवय लागली आम्हाला. काही हरकत नाही, तर जास्त वेळ घालवायला नको. लगेच कामाला लागलं पाहिजे. येत्या महिन्याभरात मला या आयडियाज वापरून बघायच्या. अरे कर, मला वाटतं तुम्ही निघू शकता. ठीक आहे, येतो. अरे, तू आपल्या कंपनीच्या शेअर्स बद्दल काहीतरी सांगत होतास ना? काय? मी आणि मॅडमनी या आयडियाज पूर्वीच डिस्कस केल्या होत्या. मॅडमचा चमचा मला असे हांजी हांजी करणारी माणसांना अजिबात आवडत नाही. लागू दे रे, खडूस आहे. हे बघ, ज्याला जे जमत तो ते करतो. आता त्यांना एवढंच जमत की ते तरी काय करणार. अक्षय, तू एक काम कर, यांचा सुद्धा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम नक्की असेल. तो काय आहे ते शोधून काढ. आय वॉन्ट टू गेट रेड ऑफ हिम. चार, पाच, सहा, सहा एकवीस, नाही सहा बावीस, नाही सात, सहा. काय जाण्याचे दिस मोजत आहे काय? गीत केलं करणारही चालणार आम्ही. काय बोललायत सासूबाई, बरं झालं तुम्हीच बोललात. मजा केली हो. मी आपलं बाळ येण्यासाठी आता किती दिवस राहिलेत ते मोजत होते. सातवा लागलाय मला.
तुमचं डोळे जेवण करायचं होतं बघा, पण सुनबाईंची आई गेली ना, मग कसं करणार? बाकी तुमचं नशीबच फुट काय बघा, मग तुमचं लगीन झालं क्वार्टर, वरात नाही, बँड बाजा नाही, काय नाही. रिपेशन करायचं ठरवलं तर मामांजी गेले ना, आता डोळे जेवण करायचं म्हणलं तर सुनबाईंची आई गेली. ती एक चोर वटी काय आहे, ती नीट झाली बाबा नशीब आपलं, आहे ना? ती तरी कुठे नीट झाली का? तेव्हाच तुम्हाला पकडून नाही का निघले सासूबाई? ते तुमच्या नशिबाचाच गोळ आहे, तुम्ही जिथे असताना तिथं काहीतरी प्रॉब्लेम होतोच बघा. सासूबाई, अहो तुमचा नातू लाथा मारतोय मला, अगदी तुमच्या वळणावर गेलाय, आतापासूनच सतवतो. हुशार आहे, लय गुणाचा बाबा, बरोबर कळतं त्याला, पुन्हा त्रास द्यायचं ते. कधी एकदा यातून सुट्टे असं झालंय सासूबाई, ना मला कोलंबी खाता येते, ना मला चिकन खाता येतंय, ना मला क्रॅब मसाला खाता येतोय, इच्छा अजून नाचता येत नाही. हो काय एवढा भाऊ करताय हो, एवढं तर समद्या होणाऱ्या आया सहन करतात, आम्ही बी केला, तुमचं काय एवढं? आणि जे आमच्या नातवाला सोसणार नाही अशा गोष्टी कशा खायला देऊ तुम्हाला? आमचा नातू येणार आहे, आल्यानंतर संधी इस्टेट आम्हाला घेऊन देणार आहे. मग सासूबाई तुमच्या मनात आलं ना, तर पाळण्यात जुलैच्या वयामध्येच तुम्ही ना त्याला मधुरा अभ्यंकरच्या केबिन मधल्या खुर्चीवर बसवाल. हा गो बाया, असं करता आलं असतं तर ते इतक्यात नाही होणार ना, त्याला टाइम लागल, पण तोपर्यंत तुम्हाला बसवू, आमच्या पोराला बसवू. आता आमच्या पोराचा पार भरत झालाय, काय करणार? नाही सवता त्यांना हापीसच्या खुर्चीमध्ये काय बी इंटरेस्ट नाही, त्यांचं म्हणजे रामायणातल्या भरतासारखं झालंय बघा. त्यांनी कसं रामाच्या पादुकांची पूजा केली, तसं हे आमचं भरत रोहितरावांच्या चपला सांभाळणार, आता हे काय रामायण आहे का? सासूबाई अहो, तो जर रामायणातला भरत असेल तर तुम्ही काही काही नाही का? कायच्या काय बोलता ते, आवडत नाही आपल्याला? बरोबर, आता मारतो तो तुम्हाला, दुसरं काय करणार तो? अय्यो संध्याकाळ झाली की ओ, लाईट नाही लावलाय. सॉरी, लक्षात नाही आलं माझं. अय्यो मनात अंधार असला की असंच होतं बघा. अय्यो ते मी आपलं नारळी भात केला होता, म्हटलं आणू का तुमच्यासाठी थोडा? नाही नको. अय्यो आमच्यासाठी केलं, त्यातलंच तुम्हाला थोडं देणार, विशेष काही नाही. काय चालले? ते लिस्ट करत होते, 13व्याची तयारी करावी लागेल ना. अय्यो बघता बघता दिवस गेले हो, असं वाटतंय की कालपर्यंत साधनातही इथे होत्या बघा. बर ते तुम्ही कशाला करताय, माझ्याकडे द्या, मी एकदम नीट करून टाकते बघा. नाही नाही ठीक आहे ना, होईल मला मॅनेज. अय्यो तुम्ही एकटं काय काय करणार हो, तुम्ही काय काळजी करू नका, मी करते बघा. माझ्याकडे एक मस्त बाई असते बघा, स्वयंपाकीनं, हा त्याला बोलवते, आणि एक भटजी पण असते बघा, त्यांना पण बोलवते. नाही पण एवढ्या लोकांना नाही बोलवायचं आपल्याला. अय्यो पण लोक रीत म्हणून येणार की हो, हा आणि तुम्हाला सांगते, उत्साह असेल ना तर एकदम पटापट काम होते बघा, पण असं बॅड टायमिंग असेल ना तर हात हलत नाही बघा. आणि कसं आहे, रीत म्हणून तुम्ही एक पदार्थ करा की हो, बाकी सगळं करायला सांगा दुसऱ्याला. काय तुम्हाला पण घरात सगळीकडे बघायला लागतं की हो आहे. मोहितलाही जरा ताप होता, किरकिर करतोय सारखा. अयो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच करूया, पण मग तुमची जी कोण माणसं आहेत त्यांच्याशी बोलून काय जे काही ठरेल मला कळवाल ना. अयो तुम्ही काय पण काळजी करू नका हो, एकदम निश्चिंत राहा. हा मी आलेच. उत्साह असेल ना तर एकदम पटापट काम होते बघा, पण असं बॅड टायमिंग असेल ना तर हात हलत नाही बघा.